आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भगवान आदेश्वर चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. ज्ञानप्रेमी मुनिराज पुष्पेंद्र विजयजी पराग महाराज व मुनिराज रुपेंद्र विजयजी महाराज यांच्या शुभ हस्ते व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काळा तलाव जैन सोसायटीजवळ लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आचार्य महसा पूर्णचंद सुरीजी, आचार्य महसा योगचंद्र सुरीजी, साधवीजी विरेश मालाश्रीजी महसा तसेच कल्याण भाजपा शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, महिला आघाडी अध्यक्ष ज्योती भोईर, प्रताप ठुमकर, स्थानिक नगरसेवक सुधीर बासरे, माजी भाजपा कल्याण सरचिटणीस सदन कोकणे व नगरसेवक श्रेयस किरण सम्मेळ, नितीन जैन कार्यकारी सदस्य अल्पसंख्यक आघाडी भाजपा महाराष्ट्र प्रदेश, मदनभाई शंकलेशा, श्रीपाल जैन, अंकित जैन, अशोक जैन, हर्ष शंकलेशा, राजेश सिंग, निर्मला कदम, श्याम मिरकुटे, सुजित मालवीय, भरत भाटी, बजरंग अग्रवाल आदी पदाधिकारी व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल तशाच्या गजरात मान्यवरांच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीत अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. सदर चौकाचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी स्थानिक जैन समाजाचे नरेंद्र पवार यांच्याकडे केली होती. ही मागणी त्वरित मंजूर करीत नरेंद्र पवार यांनी आपला निधी दिला होता. त्यातून श्री भगवान आदेश्वर चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी न्यूज. भगवान आदेश्वर चौक या चौकाचं सुशोभीकरण करण्याकरता मी आमदार असतानाचा माझा आमदार निधी या भागातले स्थानिक नगरसेवक सुधीर भासरे आणि नगरसेवक शैलेश समेळ यांच्या सूचनेनुसार आणि या परिसरातले जे सगळे जैन बांधव आहेत, समर्पण फाउंडेशन आहे, यांच्या सूचनेनुसार या चौकाचं सुशोभीकरणाची काम आज पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण आज योगायोगाने जे महंत आहेत, साधू आहेत किंवा आज मुनिराज आहेत पुष्पेंद्रजी त्यांच्या हस्ते आणि आदरणीय साध्वीजी यांच्या हस्ते या ठिकाणी या चौकाचं लोकार्पण झालेलं आहे. मनापासून मी या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि निश्चितपणे भविष्यामध्ये अशा प्रकारचे विविध चांगली कामं करण्याचा संकल्प देखील आजच्या दिवशी करतो. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420040. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.